नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण उन्हाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काही खास उपाय, लहान मुलांचा आहार कसा असावा याबद्दल माहिती पाहत आहोत. आज आपण उन्हाळ्यात 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळांना देता येतील अशी चविष्ट आणि पौष्टिक ज्यूस देणार आहोत. ह्या ज्यूस लहान मुलांना उन्हाळ्यासाठी खूप उपयुक्त आहेत. शरीरातील पाणी वाढवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी ह्यांचा खूप फायदा होतो. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ नवनवीन पॅरेंट्ससोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सगळ्यात पहिलं आहे नारळ पाणी. नारळ पाणी हे तुम्ही आहे असं नारळामध्ये 9 ते 10 महिन्याचं बाळ असे स्ट्रॉनी सिप करू शकता. त्यापेक्षा लहान बाळ असेल तर तुम्ही वाटीमध्ये हे पाणी काढून बाळाला देऊ शकता. चवीला अत्यंत गोड आणि भरपूर असं उपयोगी हे असतं. दुसरं आहे नारळाचं दूध. त्यासाठी मी नारळाची मलई घेतलेली आहे. ओला नारळ घेतला तरीही चालेल, परंतु नारळाच्या मलईला एक छान चव असते, गोडसळपणा असतो. त्यामुळे मी नारळाची मलई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालते आणि नंतर आपण जे बाळाला उकळलेलं पाणी वापरतो ते पाणी घालून मी हे एकदम मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता हे छान बारीक झालेलं आहे, आपण पाहू शकता. आता मी हे दूध गाळणीतून गाळून घेते. नारळाचा छोटा जरी तुकडा याच्यामध्ये गेला तर बाळाला ठसका लागू शकतो, त्यामुळे हे गाळून घ्या. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मीठ साखर घालण्याची आवश्यकता येत नाही. जिरा आपण याच्यामध्ये घातलं आहे, त्यामुळे याचे गुणधर्मही वाढले आहेत आणि ते चवीलाही छान लागतं. तर नारळ पाणी आणि असं नारळाचं दूध आपण बाळाला देऊ शकता. त्यानंतर तिसरं आहे टरबूज. टरबूज अत्यंत मऊ असतं. अगदी 9-10 महिन्याच्या बाळाला तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करूनही चारू शकता, किंवा त्यापेक्षा लहान बाळ असेल 6 महिन्याच्या बाळाला देण्यासाठी हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, गोडवा छान असतो, त्यामुळे मुलांना शरीरातील पाणी वाढवण्यासाठी, ऊर्जा तयार होण्यासाठी हे खूप चांगलं फळ आहे. टरबूज, खरबूज, कलिंगड अशी फळं तुम्ही बाळाला अशाच पद्धतीने देऊ शकता. आता हे गाळून घेतल्यानंतर याचा छान ज्यूस निघालेला आहे. चवीला अत्यंत गोड, खूप चविष्ट आहे, त्यामुळे मुलंही आवडीने पितात. तर तुम्ही 6 महिन्याच्या बाळालाही हे देऊ शकता. त्यानंतर आहे खरबूज. हे खरबूज मी याच्या बिया व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत. आता याचं साल काढून मी याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून वाटून घेणार आहे. ही फळं मध्ये पाण्याचं प्रमाण खूप चांगलं असतं, नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे मुलांना शरीरातील पाण्याचं प्रमाणही वाढतं, शिवाय ऊर्जा निर्माण होते. ज्यावेळी मुलांना आहार घ्यावासा वाटत नाही, उन्हाळ्यामुळे बरीचशी मुलं आहार कमी घेतात, तर अशा वेळी तुम्ही मुलांना असे ज्युसेस करून दिले तर मुलांना त्याचा खूप सारा फायदा होईल. हे खरबुजाचं ज्यूस हे तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा असा दिला तरीही चालेल. तर अशा प्रकारे खरबूजचा ज्यूस, टरबूजचा ज्यूस, कलिंगडाचा ज्यूस हे तुम्ही अशा पद्धतीत देऊ शकता. नारळाचं दूध देऊ शकता, नारळ पाणी देऊ शकता. लहान मुलांना तुम्ही असे पदार्थ उन्हाळ्यात देत असाल तर त्याचा खूप सारा फायदा मुलांना होतो आणि मुलंही त्या आवडीने खातात. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात मुलांची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची बौद्धिक क्षमता, रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळांतिणींची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांचे खेळ कसे असावे, लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थ, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता. त्यामुळे नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंटही करा. थँक्यू.